बैक टू माय चैनल क्वीन ऐश मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिश फ्राई करी एंड आपण फ्राई करणार आहोत त्याची रेसिपी। पहिल्यांदा आपण फिश स्वच्छ धुवून घेऊन त्याला आपण मीठ लावून ठेवणार आहोत आणि 10 मिनिटांसाठी त्याला रेस्ट देणार आहोत। आणि आपल्याला हे मीठ काढून घ्यायचं आहे स्वच्छ आणि पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचे आहेत पॉम्प्रेट। तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत। आता त्याच्यानंतर मी तुम्हाला फ्रायचा मसाला दाखवणार आहे। 1 ते 1.5 चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। याच्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे आणि याच्यामध्ये आता मी 1.5 ते 2 चमचा मसाला टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे। आणि माझ्याकडे आता रिसेंटली कोकम आगळ नाही आहे म्हणून मी हे कोकम असं पाण्यात भिजत टाकून त्याचं आगळ तयार केलेलं आहे। ते मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहिजे असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी कोथिंबीर नाही टाकलेली आहे। आणि आता हे वाटण पूर्णपणे याला आपण एकजीव करून घेणार आहोत आणि लावून घेणार आहोत। तिथपर्यंत आपण करीची तयारी करूया। तर करीला काय काय साहित्य लागतं? खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोकम घेतलेलं आहे आपण। आता हे आता एका मिक्सर जारमध्ये आपण टाकणार आहोत आणि याला एकदम फाईन ग्राइंड करायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकताय आपण टोटल याची पेस्ट केलेली आहे फाईन। आता आपण करी करून घेऊया। एका भांड्यामध्ये मी आता तेल तापत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं वाटण होतं ते आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तेल थोडं गरम झाल्यावर आपण आता हे वाटण टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता मी आता हे वाटण टाकलेलं आहे आणि पूर्णपणे याला आता आपण तेल फुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। एकदम छानपणे आपण आता हे परतळणार आहोत आणि आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मसाला नंतर मिरची पावडर याच्यामध्ये टाकणार आहे। मिरची पावडर टाकलेली आहे, नंतर हळद टाकणार आहे मी आता आणि मीठ टाकणार आहे आणि कोकम आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण आहे त्यामुळे आपण काहीच नाही टाकणार आहे आणि याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। आता हे सगळं आपण मिक्सर मिक्स केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हां देणार बच्चा। आता त्याच्यामध्ये आपण आता हे फिश टाकणार आहोत आणि एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत परतळून घ्यायचं आहे। हे फिशचं हेड आहे, डोकं टाकलेलं आहे मी। युजली आम्ही याच्यामध्ये खूप अर्कस आणि टेस्ट चांगली येते याच्यामध्ये टाकल्यामुळे। तुम्ही बघू शकता हे सगळं चांगलं भाजून झालेलं आहे आपलं तेलावर परतळलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। पाणी तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी तुम्ही ॲड करू शकता। आता हे आपण मिक्स करून घेऊया परत एकदा। आता वास पण आपले छान सुटलेला आहे, मसाले सगळे मुरलेले आहेत तेलामध्ये। आता हे 5 ते 7 मिनटं हे आपण डिश ठेवूया याच्यावरती आणि लो गॅसवर हे शिजवून घेऊया। आता आपली भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत आता आपण फ्राय करून घेऊया। फ्रायसाठी मी पॅन तापत ठेवलेलं आहे, आता मी तेल टाकते पॅन आणि फ्राय करताना जर का तेल कमी असेल तर ती फ्राय कुरकुरीत होत नाही, तर थोडं ऑइल थोडं जास्त टाका फ्राय करताना। आणि इथे रवा घेतलेला आहे मी थोडा आणि भाकरीचं पीठ थोडं जास्त प्रमाण घेतलेलं आहे। आता ते आपण दोन्ही मिक्स करूया। मच्छीला हे चांगलं वाटण सगळं मुरलेलं आहे आपण जे मगाशीच लावलेलं। 1 ते 1.5 तास तरी हे याला लावून ठेवायचं आहे मॅक्झिमम। आता हे आपण फ्राय करून घेऊया। आणि तेलावर टाकून घेऊया।
की आता आपली ग्रेव्हीवाली रश्श्यावाली झालेली आहे. बघा मस्त तेल सुटलेलं आहे वरती. आता ही करी झालेली आहे आपली. आता आपण हे काढून ठेवूया आणि इथे भात ठेवूया. राईससाठी आपण गॅस फास्ट करूया. आता एकीकडे आपलं फ्राय होतीये, एकीकडे राईस सुद्धा होते आपलं आपलं. त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया. आता आपली ही फ्राय आपण पलटूया. तुम्ही बघू शकता किती क्रिस्प लेअर आलेली आहे वरती. असं एक एक करून आपण सगळे फ्राय पलटून घेऊया. स्मेल सुद्धा अगदी छान सुटलेला आहे, खुसखुशीत झालेली आहे एकदम. आता ही एक साईड आपली झालेली आहे. आता दुसरी साईड आपण करत ठेवूया. गॅस थोडं आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, अगदी लो ठेवायचं नाही आहे. थोडं फास्ट त्याच्यावरच करायचं आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपली ही फ्राय होती आहे. आता ही फ्राय झाल्यावर आपण भेटूया. चला तर आता आपली फिश फ्राय झालेली आहे आणि सगळ्यांना मी ताट घ्यायला लावलेले आहेत जेवणासाठी. प्रिन्स आणि प्रिन्सेस हे दोघं हातानेच जेवतात आणि खूप यम्मी झालेलं आहे हे सगळं जेवण. तुम्ही बघू शकता. चला तर मग आता व्हिडिओला एंड करूया. जर का तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण का जेव्हा जेव्हा माझ्या नवीन व्हिडिओज येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला जाईल. त्यामुळे नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा अँड कमेंट्समध्ये लिहून मला कळवा की ही व्हिडिओ कशी झाली. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय, टेक केअर, लॉट्स ऑफ लव, बाय.